इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्यांचा विजय, निश्चित प्रकारे इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचं जेवढे आभार मानत तेवढे थोडे. आपण पाहिलं की ह्या निवडणुकीमध्ये माझे सगळे सारथी, मोठे सारथी मला सगळे सोडून गेले होते, परंतु सामान्य जनतेच्या जीवावरती हा माझा विजय निश्चित प्रकारे इंदापूरकरांना, इंदापूरकडे सामान्य जनतेसाठी, जेणेकरून निश्चित प्रकारे सामान्य जनता इंदापूर चांगल्या माणसाला चांगल्या विचाराला थारा देते त्याप्रमाणे मला आज इंदापूरच्या जनतेने, सामान्य जनतेने निवडून दिलेले. त्यामुळे या जनतेचं मी मनापासून ऋणी, मी माझ्या आयुष्यात या जनतेला कधीही विसरू शकणार नाही. इतकं प्रेम माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य सर्वसामान्य मागासवर्गीय माणसांनी, आमच्या अल्पसंख्याक माणसांनी माझ्यावरती केलं, निश्चित प्रकारे एक मी त्यांचं ऋण हे विसरू शकणार नाही. तुमचा हे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस, विजयाच्या वेळेस हाच शेर्ट असतो, काय रहस्य आहे त्याचं? हे रहस्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मला निवडणूक आणल्यानंतर हा माझा शर्ट असतो, आणि ह्या शर्टच्या माध्यमातून मी निवडणुकीच्या मतमोजणीचा शर्ट घालतो, आणि कदाचित मला त्यातनं एक स्फुरण चढतं, एक ऊर्जा प्राप्त होते, त्याप्रमाणे माझा हा शर्ट आहे. हा माझा विजय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय दादा, आदरणीय सुप्रियाताई आणि इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता यांच्यामुळे हा माझा विजय झाला. विशेषतः शर्मिलाबाईंनी पवार यांचं पण मी आज नाव घेतो, त्यांनी पण माझ्यासाठी कष्ट घेतलं, या सर्वांनी कष्ट घेतल्याबद्दल या पवार कुटुंबियाचं आणि इंदापूर तालुक्यात सामान्य जनतेचं मी मनापासून ऋणी आहे. तुम्हीच मीडियावाल्यांनी धाकधूक खरं तर मला ही झाली होती. मीडियाचं सगळे मीडियाचे रिपोर्ट, हे सगळे रिपोर्ट माझ्या निगेटिव्ह असल्यामुळं मला थोडी धाकधूक असणं साहजिक आहे, परंतु मला एक विश्वास होता की आपण इतके 5 वर्ष इतकं लोकांसाठी केलंय, गरीब माणसाठी केलंय. मला माहित होती या मतदारसंघात खूप मोठ्या प्रकारे दादागिरी झाली गेली, दादागिरी करून लोकांना धमकवण्याचा प्रयत्न केला गेला, लोकांना धमकवण्या. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आदल्या रात्रीचं, मतदानाच्या सकाळच्या दिवसाला जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. इतकी दादागिरी, इतकी दहशत संपूर्ण महाराष्ट्रात कुठे नसेल अशी इंदापूर तालुक्यात दहशत आणि दादागिरी झाली हे मी प्रामाणिकपणे आपल्या सगळ्या जनतेसमोर सांगतो. निश्चित प्रकारे बंधून मला थोडी, त्यामुळे मला निश्चित प्रकारे अशा दादागिरी आणि निश्चित जी धमकवणाऱ्या माणसाचा मी आपल्या माध्यमातून निषेध करतो, आणि त्यांना सामान्य जनतेने त्यांना त्यांची चोख पावती दिली हे पण आपल्या माध्यमातून.